नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आणले मित्रांनो। तर बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला खास करून 19 जिल्हा मित्रांनो 19 जिल्हा तलाठी भरतीची जी परीक्षा झाली मित्रांनो फर्स्ट शिफ्टची, 19 जिल्हा तलाठी भरतीची जी फर्स्ट शिफ्ट झाली मित्रांनो, बघा मित्रांनो 19 जिल्हा तलाठी भरतीची जी फर्स्ट शिफ्ट झाली, पेपर झाला, त्यामध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाचे उत्तर काय मित्रांनो त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ आणला आहे। तर आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही ते प्रश्न दिले असतील तर त्यांचे उत्तर काय नीट लक्ष देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न तुम्ही बरोबर दिले तर लवकरात लवकर याच्यामध्ये बघून घ्या मित्रांनो। तर बघा जास्त वेळ वाया न घालता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पहिला असा आला होता मित्रांनो, त्यामध्ये एक प्रश्न असा होता मित्रांनो, बघा चहा कॉफीचे मळे, बघा मित्रांनो चहा कॉफीचे मळे कोणत्या प्रदेशात आढळतात मित्रांनो, तर त्याचं उत्तर मित्रांनो करेक्ट उत्तर देतं आहे मित्रांनो आसाम, याच्यात म्हणजे आसाम राज्यात आढळतात मित्रांनो चहा कॉफीचे मळे मित्रांनो आसाम प्रदेशात आढळतात मित्रांनो। आता बघा तुम्हाला पुढचा प्रश्न असा होता मित्रांनो त्यामध्ये एक, तर कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे मित्रांनो, तर कावेरी नदीचे उगमस्थान मित्रांनो बघा कर्नाटक राज्यात कोडगू जिल्ह्यात आहे मित्रांनो, कावेरी नदीचे उगमस्थान कर्नाटक राज्यात कोडगू जिल्ह्यामध्ये उगमस्थान आहे मित्रांनो। आणखी एक असा प्रश्न आला होता मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये, तिसरा प्रश्न मित्रांनो असा होता बीबीका मकबरा कुठे आहे, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो बीबीका मकबरा औरंगाबादमध्ये आहे मित्रांनो, बीबीका मकबरा औरंगाबादमध्ये आहे मित्रांनो, हा एक प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। आता बघा चौथा प्रश्न मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये असं एक आला होता मित्रांनो 2019चा स्पोर्ट ऑफ द एअर मित्रांनो, स्पोर्ट ऑफ द एअर हा पुरस्कार मित्रांनो हा किताब कोणी जिंकला मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्ष्यपूर्वक आहे मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो नोवा जाकोविक मित्रांनो यांनी जिंकला आहे मित्रांनो 2019चा स्पोर्ट ऑफ द इयरचा पुरस्कार मित्रांनो। आता बघा तुम्हाला मित्रांनो पाचवा प्रश्न मित्रांनो असा एक आला होता मित्रांनो, महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्य प्रकार कोणता मित्रांनो, तर त्याचं उत्तर मित्रांनो सर्वांना माहिती मित्रांनो लावणी लोकप्रिय मित्रांनो, महाराष्ट्राचा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे मित्रांनो लावणी। आता बघा मित्रांनो सहावा प्रश्न मित्रांनो, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आणखी असा एक प्रश्न आला होता मित्रांनो, अपोलो टायरचे ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहेत, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सचिन तेंडुलकर जे क्रिकेटपटू आहेत मित्रांनो, सर्वांना माहिती मित्रांनो प्रचलित व्यक्तिमत्व मित्रांनो सचिन तेंडुलकर हे त्यांचं उत्तर आहे मित्रांनो। आणि मित्रांनो तुम्हाला ही जो भरतीची बघा मित्रांनो तुम्हाला मी प्रश्न देते मित्रांनो आणि त्यांची उत्तर देते मित्रांनो, हे मित्रांनो मी तुम्हाला आमच्या चॅनल टाकत आहे मित्रांनो। आता बघा मित्रांनो 19 जिल्ह्याचे टाकले मित्रांनो आणि मागे मित्रांनो मी तुम्हाला 17 जिल्ह्याचे सुद्धा टाकले मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीची सर्व माहिती हवी असेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागेल मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेल आयकनला दाबायला लागेल मित्रांनो, म्हणजे तुम्हाला दररोज नवीन भरतीची माहिती दररोज तुम्हाला अपडेट मिळते जाईल मित्रांनो या भरतीविषयी मित्रांनो तलाठी भरतीची आणि पेपरविषयी मित्रांनो। तर लवकरात लवकर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये मित्रांनो स्टार्टिंग टू एंडपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जाईल मित्रांनो। तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। आता बघा मित्रांनो तुम्हाला सातवा प्रश्न मित्रांनो ह्यामध्ये काय आला होता लक्षपूर्वक आहे का, तर मित्रांनो तुम्हाला असा एक प्रश्न आला होता मित्रांनो ह्यामध्ये लुबॉन चक्रीवादळ 2018 कोणत्या महासागरामध्ये आले होते मित्रांनो, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्रात हिंदी महासागरात आले मित्रांनो, अरबी समुद्रात हिंदी महासागरात लुबॉन चक्रीवादळ आले होते मित्रांनो 2018। आता बघा मित्रांनो असा एक प्रश्न तुम्हाला आला होता त्यामध्ये आणखी मित्रांनो महाराष्ट्राची मिठाई कोणती, तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही मित्रांनो, जर तुम्हाला याचं ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून पाठवा, म्हणजे सर्वांना ते कळून जाईल आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ काढणार मित्रांनो। आणखी जर प्रश्न उपलब्ध झाले मित्रांनो तर आणखी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे, त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्याची सुद्धा माहिती मिळून जाईल। आता बघा मित्रांनो आणखी तुम्हाला प्रश्न आला मित्रांनो ह्यामध्ये बटरफ्लाय पुस्तक कोण लिहिले मित्रांनो, तर बटरफ्लाय पुस्तक मित्रांनो नयनतारा सहगल यांनी लिहिले मित्रांनो, नयनतारा सहगल यांनी लिहिले मित्रांनो हे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो। आणखी मित्रांनो तुम्हाला असा एक प्रश्न आला होता कान्हा अभयारण्य कुठे आहे मित्रांनो, तर कान्हा अभयारण्य मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो, कान्हा अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो। आणि आणखी एक प्रश्न मित्रांनो असा होता कॉर्पोरेशन ॲक्ट मित्रांनो, कॉर्पोरेशन ॲक्ट 1899 कोणत्या व्हायसरॉयच्या काळात रद्द करण्यात आले, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कर्झनच्या काळात रद्द करण्यात आले मित्रांनो, लॉर्ड कर्झन काळात। आता बघा मित्रांनो तुम्हाला आणखी एक प्रश्न असा होता मित्रांनो सुंदर कडी असलेला ग्रह कोणता, तर सुंदर कडी असलेला ग्रह मित्रांनो शनी ग्रह आहे मित्रांनो, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो आपण संपूर्ण प्रश्न बघितले मित्रांनो ह्यामध्ये जे मला मिळाले ते आणि तुम्हाला त्याची माहिती दिली मित्रांनो उत्तर असायचे मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईक केल्यानंतर शेअर करायला विसरू नका, म्हणजे सर्वांना हे प्रश्नाची उत्तरं माहीत पडू द्या आणि त्यांना सुद्धा हे प्रश्नाची उत्तरं माहीत पडू द्या मित्रांनो। आणि मित्रांनो महत्त्वाचे मित्रांनो शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो असे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन भरतीची नवीन अपडेट तुम्हाला मिळते मित्रांनो संपूर्ण पेपरविषयी संपूर्ण भरतीविषयी मित्रांनो। तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।